एवढी मोठी मोठी स्वप्न पाहिली होती मी, मंडपवाल्याकडनं 60,000, त्याच्या सजावटीतनं 30,000, कपडेवाल्याकडनं 60,000, जेवणवाल्याकडनं 50,000. छे 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 छे, सगळ्या स्वप्नांचा पार चोराडा झाला माझ्या. काय हाऊस मौज करायचं नसेल ना तर सरळ हिमालयात जाऊन बसावं माणसानं. तुमचं ताई मॅडम असं का करता तू? आता घरातल्या तरी साड्या मिळणार आहेत का? तुला साड्यांचं पडलंय, मी इथं लाखोंची स्वप्न बघत होतो. सगळी स्वप्न ना, सगळी स्वप्न फार तुला मिळाली माझी सगळी. भावी मुख्यमंत्र्यांचं लग्न इतक्या साधेपणानं करत का कोण? तुला ताईच्या खेळ्या नाही काळायचे. आणि मला काही सांगू बी नका, माझं आधीच लय डोकं फिरलंय बर का. म्हणलं होत आपल्याला मूल नाही, निधन समोरच्या लग्नात तरी मिरवायला मिळेल. कशाचं काय, ओ गरीबा घरची पोरगी केली म्हणून इतकं गरीबासारखं लग्न करत का कोणी? काय सांगू तुला, अगं ताईच्या मनात ती मुलगी खर तर नव्हतीच, पण तो संखे गुरुजी आहे ना, त्यांनी सगळं सांगितलं त्यामुळे घोळ झाला. ते काय बी असू द्यात, पण मला मिरवायचं होतं त्याच काय? तू मिरवतेच नेहमी, त्यात काय विशेष आहे? मामा थाय हे काय काढ आहे, गुमान प्यायचा. आता कशाला प्या, समर्थना निधन माझ्या पोराच्या तरी मिरवू द्या मला. प्या गपचूप पितो प्या. लक्ष्मण, अरे बरं झालं आज तुझे काय काड्यात मध टाकलायस, तसा चोरून नेहमी टाकत जा, आज मी तुझ्यावर खुश आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 किती झाले? 10 झाले. इथून तुला तांबला ताला बनवणारच नाही. नवरदेव या. कसला नवरदेव? जाऊ दे. अरे काय झालं सांगून पण काही उपयोग होईल असं नाही वाटत मला. पण ज्यांना माझ्या लग्नाचंच कौतुक नाहीये त्यांना सांगून काय उपयोग आहे? बाबने समोरसाहेब असं काय बोलतायत? मामा मला वाटलं होतं की एकुलत्या एक भाच्याचं लग्न आहे, मान मिळणार म्हणून त्याचे मामा खूप खुश असतील. कसलं काय, मी एकदम छोटस चुपचाप लग्न करायला निघालो. समर असं बोलू नको बाबा प्लीज. अरे खरं सांगतो आम्हाला पण मोठंच करायचं होतं लग्न, काय करणार, ताईच्या मनात नाही ना. म्हणजे ताईचं असं म्हणणं आहे की साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. या जगात कोणी मम्माला समजावू शकत असेल तर ते फक्त तुम्ही आहात. अरे मला पटेल हे सगळं, ताईला नाही मान्य होणार बाबा. मामा साहेब नाहीतर दुसरी रकमा हुडकायला लागेल. नको रे बाबा, हीच रकमा शोधता शोधता जीव गेला होता माझा, त्यात अजून दुसरी म्हणजे नको. अहो पण ही रकमा अशा लग्नाला तयार नाही ना. इकडे लगीन तिच्या मनासारखं झालं पाहिजे. ठीक आहे, काय मनात आहे तिच्या, म्हणजे मी ताईशी बोलून बघतो. अरे बबन हे बघ, मी तुला सांगितलं होतं ना मामा काहीतरी मार्ग नक्की काढतील. सुमीला इथून बघूया, नाहीतर परत काय काय घोटाळ नको उगच. हॅलो हॅलो सुमे, कुठं आहे ग तू? अरे काय कारखाना डब्बा देऊन घरी निघाले. होय बर, मला सांग तुला लगीन कसं पाहिजे. हे बघ पहिलं म्हणजे बसता झाला पाहिजे. बरं चालतंय, ओके ठीक आहे, बसता तर बसता. तुम्हीला बसता पाहिजे. बसता बसता म्हणजे 40,000 सुटले. ठीक आहे बघतो बोलून.
हे काय? एका मामाची भाच्याच्या लग्नात मिरवायची इच्छा. काय बोलतोयस नरसू? ताई तुला तर माहिती मला मूल बाळ काही नाही, त्यामुळे मी ठरवलं होतं समोरच्या लग्नात स्वतःची सगळी हाऊस मौज भागवून घ्यायची. ताई माझी ती इच्छा पूर्ण कर, ताई इच्छा पूर्ण कर. वाटल्यास हे 10,000 आणि हा चेक घे, पण आपण लग्नाचा बस्ता बांधू ताई, आपण लग्नाचा बस्ता बांधू. अगं मला मिरवू दे ताई. नरसू, अरे तुझी एवढी इच्छा आहे माहिती नव्हतं मला. बर, बस्ता बांधून जर तुझं समाधान होणार असेल तर बांधू आपण बस्ता, पण लग्न गुपचूपच होईल. हो ताई, लग्न अगदी गुपचूप होईल, पण लग्नाचा बस्ता बांधू ताई. ठीक आहे. काय रे? काय नाही, हे 10,000 पुरतील का जो अजून जोडणी करायला पाहिजे त्यात? कसले 10,000? हे होय, अरे याची काहीच गरज नाहीये. तू एवढा प्रेमाने करतोस हेच खूप आहे. घेऊन जाते, बस्ता बांधायच्या वेळेला मीच देईन तुला. ताई किती मोठ्या मनाची आहेस तू, किती मोठ्या मनाची आहेस. लगेच कामाला सुरुवात करतो बघ. बादशाह साहेब, ताई मॅडमला तयार केलं. बोला, कधी बांधायचं बस्ता? काय सांगता मामा, मम्मा ने ऐकलं? तुमचं नाही तर कोणाचं ऐकणार म्हणा मम्मा. थांबा, मी सुमीला सांगतो ही बातमी. हां बोल पायलट. हॅलो सुमे, तुझं काम झालंय बरं का? आपल्या लग्नात बस्ता काढायला तयार झाली मम्मा. काय सांगतोस पायलट, भारीच आहेस बर का तू. अरे पण मगाशी बबनेला सगळं न ऐकून घेतच फोन ठेवला. आता पुढचं ऐक. आता पुढे काय? हे बघ, लग्नाच्या आधी मेहंदीचा कार्यक्रम झालाच पाहिजे. ठीक आहे, बघतो मी. बोलून बघतो नाही, फिक्स कर. हां मामा, हे मेहंदीचा कार्यक्रम पण झाला पाहिजे. मेहंदी का? बस्त्यावर नाही भागणार? नाही मामा, ती ऐकणारच नाही. ताई मॅडम पण ऐकणार नाही. मामा साहेब इकडे या, जर मामा साहेब बघा, नाहीतर दुसरी रकमावर काय लागल बघा बाबानो. मग नाही नको, मी बघतो काहीतरी. तस ताई माझ ऐकणार नाही असं होणार नाही. तीच म्हणलं मी. काय सांगितलंस मामांना? काय नाही, ताई मॅडम तुम्ही तयार करा म्हणले. काय झालं रे? मेहंदीचा कार्यक्रम झाला पाहिजे ताई. मेहंदी? तुला कशाला मेहंदीच पडले? तू लावणार आहेस मेहंदी? नाही मी नाही. मग बस काहीतरी काढू नकोस. ताई हिच्याकडे बघ ताई, एक वेळ मी कपडे घालून बाहेर मिरवीन, पण हिचं काय?
अगं बिन पोराची बाई ही स्वतःच्या पोराच्या नाही किमान स्वतःच्या भाच्याच्या लग्नात तरी हातभर मेहंदी असावी असा गोंधळ घातलाय कालपासून. नवी साडी नेसून मेहंदीचा हात मिरवावा असं कालपासून रडगाणं चालू आहे हिचं. मी खूप समजून सांगितलं तिला, माझं काही ऐकतच नाही, काही उपयोगच झाला नाही. अगं त्यामुळे माझ्या कामावर परिणाम झालाय. ताई तू सांग आता मी काय करू. ठीक आहे, करूयात आपण मेहंदीचा कार्यक्रम, पण तू नीट लक्ष दे. लग्नानंतर फार मोठी जबाबदारी आहे आपल्यावर. ताई मला माहिती होत तू आमचं मन मोडणार नाहीस. थँक्यू ताई, थँक्यू. काय झालं मामा? काय होणार, अरे नरसू मामानी मनात आणलं आणि ते झालं नाही. असं कधी झालंय का आतापर्यंत? म्हणजे मग मग तयार झाली? तयार केलं, मेहंदी फिक्स करून आलोय. क्या बात आहे मामा. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. साहेब सुमेला फोन लाव, खुश खबरी देतील. हो पायलट, फार बरं झालं बघ तू फोन केला, मग तुला सांगायचं विसरले. का म्हणजे आणखी काही सांगायचं राहिलंय का? अरे मेन तर राहिलंच की, हे बघ साखर पुडा आणि हळद झालीच पाहिजे, त्याशिवाय लग्न असते होय. तेवढं बघ. अजून काय? आता नाही, आता बास झालं. फोन सुरूच राहू दे, तर तू हळदीचा फिक्स कर, मला दुसरं काय ध्यानात येते का बघते. सुमे सुमे प्लीज. पायलट तुला लगीन करायचं का नाही? सुरू राहू दे फोन. साखरपुडा आणि हळद. अरे हो, त्याच्याशिवाय लगीन नसतं याच. नाही आता नाही. नाही नाही अहो मामासाहेब, मुलाला पहिले हळद लावायचा मान मामाचा असतो, मामासाहेबांचा म्हणजे तुमचा. हो हो मामा, त्याशिवाय लग्नच होणार नाही. ठीक आहे बघतो. ताई तू आता खरं तर एवढं केलंयस ना की कुठल्या तोंडाने तुला हे मागाव कळत नाहीये. पण झालंय काय माहिती का, गुरुजींसोबत माझा फोन झाला अगं. अच्छा, काय म्हणाले ते? ते म्हणत होते की जर रितसर हळदी समारंभ आणि साखरपुडा झाला नाही तर राजयोगाचा पूर्ण फायदा मिळणार नाही समरला, म्हणजे 70% फायदा मिळेल असं म्हणत होते ते. म्हणजे जेवढे विधी कमी तेवढा पत्रिकेचा फायदा कमी असं काहीतरी म्हणत होते ग. असं नाही, मग करू आपण ते. या लग्नामागचा मूळ उद्देशच तो आहे आपला. ते साखरपुडा आणि हळदीचं फायनल करून टाक. हा 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 ताई, काय राजकीय डोकं चालतं तुझं फुल. आलोच गुरुजींना सांगून आता. ठीक आहे. मामासाहेब काय झालं? हळदी डन, साखरपुडा डन, आता झालं ना बाबा. मामा यू आर द बेस्ट. साखरपुडा आणि हळदी फायनल झालं. आज मंगल असतं का? आता काय मंगल असतं का? ताई गुरुजी म्हणत होते की मंगल असतं का नाही झालं तर 10% चान्सेस कमी होतील. मी काय म्हणतो, कशाला उगाच रिस्क घ्यायची. ठीक आहे. मंगल अष्टक डन. मांडव असणार नव. अरे त्याशिवाय शोभा नाही लग्नाला. मामा मंडप.
ताई ताई मी माझं गावाकडचं घर विकतो ताई, मंडप पाहिजे ग. अरे नरसू, खर्च कमी व्हावा म्हणून लग्न छोटं करायचं असं म्हणत नव्हते मी. समोरच्या लग्नात पैसा खर्च करणार नाही तर एवढा पैसा खर्च करणार कुठे? ताई माझं पण तेच म्हणणं होत. ताई तुझ्यासाठी जीव देईन मी वाटलं तर, पण माझ्यासाठी एवढं कर, नाही म्हणू नकोस ताई. ठीक आहे. समर बबन, अरे समर, मंडप फिक्स आता तरी झालं ना रे बाबा. मंडप डन. डेकोरेशन शिवाय मंडपाला शोभा नाही असं सांग. माझं सगळं सांगून मामा, एक शेवटचा मंडप डेकोरेशन. आता पक्की संपली ना सुमीची लिस्ट? हा, म्हणजे असं ती तरी म्हणते. आता एवढी शेवटची मागणी पुरी होऊ द्या म्हणजे झालं. नरसू काय हे? ताई ताई माझ्या समाधानासाठी एवढं कर, तुझ्यासाठी जीव देईन मी, पण एवढं शेवटचं माझ्या समाधानासाठी प्लीज. काय? मंडप डेकोरेशन ताई नाही म्हणू नकोस, हे शेवटचं फायनल. ठीक आहे नरसू, तुझ्यासाठी या सगळ्याला मी हो म्हणते. लग्नासारखं लग्न तेही थाटामाटात होईल, पण अट फक्त एकच, लग्नाला कुणी नाही पाहिजे. म्हणजे मला काही कळलं नाही ताई. नरसू, मला हे लग्न गाजावाजा न करता करायचंय. माझ्या समरसिंगचं लग्न कुणाशी होतं हे कुणालाच कळायला नाही पाहिजे, कारण कळावं असं स्थळच नाहीये ते. त्यामुळे तुला हवा तेवढा मोठा मंडप घाल, हवं तसं स्टेज डेकोरेशन कर, हवे ते विधी कर, पण अट फक्त एकच, घरातले सोडून इतर कुणीही लग्नाला हजर नसतील आणि यात बदल होणार नाही. तात्या, मनात आलं ते करून दाखवतेय. सुमी काय म्हणलेलं? लगीन होणार तर थाटामाटातच होणार. सुमे, तू काय केलंस यात? त्या बिचाऱ्या पायलटनं ताई मॅडमचा सगळं राग अंगावर स्वतःच्या सोसलास. कुणासाठी? माझ्यासाठीच ना तात्या. खरंच पायलट लेस जिम्मेदारी पार पाडणारा निघाला बघ. होय, आता माझा बी जीव लय भांड्यात पडल्यावानी झालाय बघ. लयच लागून राहिलेलं मनाला, पुरीची हाऊस भागवता येत नाही, चोरासारखं लगीन लावा लागते म्हणून. पण आता कस सगळं रितसर होणार, डोळं भरून लगीन बघणार बघ तुझं सुमी. तात्या, फक्त तुम्ही नाही, अख्खं गाव बघणार या सुमीचं लगीन. हा मोठा मांडव, हे भलं मोठं स्टेज, ह्या लांब लांब जेवणाच्या पंक्ती,
अख्ख गाव जेवणार सुमीच्या लग्नात, अख्ख गाव.